नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका बँक निफ्टी डेली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण दररोज मित्रांनो बँक निफ्टीमध्ये उद्या कशा पद्धतीची मुवमेंट होऊ शकते, कोणत्या कॉल पुटमध्ये चांगली मुवमेंट मिळू शकते, कोणत्या ऑप्शनमध्ये चांगला पैसा बनवू शकतो याची चर्चा जी आहे ती आपण या सिरीजमध्ये काय करतोय आणि ह्याच्या माध्यमातून एक नवीन रिटेल इन्व्हेस्टर जे आहे त्या रिटेल इन्व्हेस्टरमध्ये अवेअरनेस कशा पद्धतीने निर्माण होईल आणि कमीत कमी लॉसमध्ये ऑप्शनमध्ये कशा पद्धतीने ट्रेडिंग करू शकता आणि कमीत कमी पॉईंट मार्केट जर आपल्या फेवरमध्ये नसेल तर कसं टायमाला तुम्ही एक्झिट करायला पाहिजे या संदर्भात माझं गायडन्स आणि कार्यक्रम जो आहे तो सुरू आहे. मित्रांनो, आज बँक निफ्टीनं काय केलंय हे बघा. पहिल्यांदा खूप महत्वाचं आहे कारण का आज बँक निफ्टी जो आहे तो खूप गॅपडाऊन ओपन झाला आणि गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर ज्या ज्या वेळेला बँक निफ्टी मित्रांनो 1.5-2% गॅपडाऊन ओपन होतो त्यावेळेला सहजासहजी ट्रेडिंग करायचं नसतं. हा एक माझा रूल्स होता, त्यानुसार मी आज पुट साईडला काय प्रयत्न केला नाही, कॉल साईडला पण एक प्रयत्न केला आणि तिथं पण काय यश आलेलं नाही. त्यानंतर मी दिवसभर थोडं बिझी असल्यामुळे कॉल काय परत अपडेट दिलं, पण तरी पण काय अपडेट दिलं हे सांगणं खूप महत्वाचं आहे. आज बँक निफ्टी जो आहे तो मित्रांनो खूप गॅपडाऊन ओपन झाला. 32,640 ला बँक निफ्टी जो आहे तो आज ओपन झाला होता. 32,640 ला बँक निफ्टी जो आहे तो काय झाला होता त्या ठिकाणी ओपन झाला होता हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर बँक निफ्टीनं जो आज हाय तयार केलाय तो 33,150 हाय तयार केलाय. बँक निफ्टीनं जो लो तयार केलाय तो 32,629 लो तयार केलाय आणि बँक निफ्टी जो आहे तो आज परत मित्रांनो एका महत्वाच्या लेवल्स वरती काय झालाय क्लोज झालाय, तो म्हणजे 32,836 ला काय झालाय बँक निफ्टी क्लोज झालाय. आणि मित्रांनो पाठीमागच्या 3 ते 4-5 दिवसापासून 6 दिवसाच्या ट्रेडिंग सेशन पासून ऑलमोस्ट बँक निफ्टी साठी एक खूप महत्वाची लेवल जी आहे ती म्हणजे 33,000 लेवल जी आहे ती खूप मोठा ओआय जो आहे ती होल्ड करते, म्हणजे ओपन इंटरेस्ट जो आहे तो या ठिकाणी होल्ड आहे आणि कॉल रायटर जो आहे तो मार्केटमध्ये ऍक्टिव्ह आहे. विशेषतः ही मे सिरीज जी आहे ह्या मे सिरीज मध्ये मित्रांनो आतापर्यंत एकही दिवशी जो आहे तो बँक निफ्टी 33,000 वरती जो आहे तो काय झालाय त्या ठिकाणी क्लोज झालेला नाही, त्यामुळे उद्या देखील ट्रेडिंग करत असताना आपल्यासाठी ही खूप महत्वाची लेवल आहे. दुसरं मित्रांनो सध्याचं मार्केटचं जर बिहेव्हिअर बघितलं तर सध्याच्या मार्केटमध्ये आज मार्केटनं नेमकं काय केलं हे आपल्याला बघणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे किंवा महत्वाचं आहे. विशेषतः बँक निफ्टी जो आहे तो काल काय केलं होतं बँक निफ्टीनं तर 50 दिवसाचं मुव्हिंग एव्हरेज जे आहे मित्रांनो हे काल होल्ड केलं होतं मार्केटला, त्या ठिकाणी होल्ड करायला सक्सेस झालं होतं हे मुव्हिंग एव्हरेज. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, मी हे मुव्हिंग एव्हरेजेस काय करतो या ठिकाणी प्लॉट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल किंवा मार्केट जे आहे हे नेमकं कुठल्या रेंजला रिस्पेक्ट करते आणि काम करते आणि आज मार्केट जे आहे हे आज मार्केट कुठं क्लोज झालं हे पण खूप महत्वाचं आहे. आजचं मार्केट जे क्लोजिंग आहे मित्रांनो हे 20 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजच्या वरती क्लोज झालंय. म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेड मध्ये जर बघायचं झालं तर बँक निफ्टी जो आहे तो बुलिश व्ह्यू जो आहे तो क्लिअरली काय करतोय या ठिकाणी दाखवतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे 10 डेमा आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती मार्केटला काय झालंय आज क्लोजिंग डेला सक्सेस झालं आणि उद्या जो आहे उद्या किंवा हे पाठीमागच्या 4 ते 5 दिवसापासून 4 मे पासून जर विचार केला किंवा इव्हन तुम्ही 30 एप्रिल पासून जर विचार केला तर मार्केट मित्रांनो कंटिन्यू बेसिसवर 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली जे आहे ते काय करते या ठिकाणी क्लोजिंग करतंय आणि ह्याच्या वरती जायचा मार्केट जरूर प्रयत्न करायला पण मार्केटला सक्सेस येईल नाही कारण का 33,000 खूप मोठा कॉल रायटर जो आहे तो काय मार्केटमध्ये उभा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग उद्या आपल्याला ट्रेडिंग करायचं असेल मित्रांनो तर उद्या आपल्याला मार्केटमध्ये जर शॉर्ट पोझिशन बनवायची असेल तर ही शॉर्ट पोझिशन कुठून बनवू शकते, कॉल साईडला जर पोझिशन घ्यायची असेल तर कुठून कॉल साईडला पोझिशन घेऊ शकते, कोणत्या स्ट्राईक प्राइसला उद्या मार्केटमध्ये जबरदस्त मुवमेंट येऊ शकते या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय करायच्या आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायच्या. चला तर मित्रांनो सुरू करूया. सुरू करण्या अगोदर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे मित्रांनो आपल्याला जर आमच्या टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन व्हायचं असेल तर टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन होण्यासाठी आपण साधे 2 रूल्स जे आहेत ते काय केलेत बनवलेत, एक झिरोदा किंवा अपस्टॉक मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये जे लिंक दिले त्याच्यामार्फत डिमॅट अकाउंट ओपन करा. डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर सांगा मी डिमॅट अकाउंट ओपन केले मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला काय करतो त्या ठिकाणी ऍड करून टाकतो. ओके तर बघा आता सर्वात महत्वाचं काय, आज जो मी कॉल दिला होता हा कॉल कुठला दिला होता तर 9:16 मित्रांनो मी एक कॉल ऑप्शन जो आहे तो बाय करायला सांगितला होता. कितीचा बाय करायला सांगितला 33,32,800 कॉल ऑप्शन जो आहे तो काय करायला सांगितलं होता त्या ठिकाणी बाय करायला सांगितलं होतं आणि तो 260 वरून बाय करायला सांगितलं होतं. आणि मित्रांनो हा ऑप्शन जो आहे त्यानंतर साधारणतः 10 मिनिटांनंतर ऍक्टिव्ह झाला हा ऑप्शन. काय झाला 10 मिनिटांनंतर हा ऑप्शन पण ऍक्टिव्ह झाला. पण हा ऍक्टिव्ह झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये 7-8 मिनिटांमध्ये माझी गोष्ट लक्षात आली ऑप्शनचा प्रीमियम जो आहे तो त्या ठिकाणी बिलकुल वाढत नव्हता. म्हणजे अक्षरशः हा ऑप्शन एटीएम म्हणजे बँक निफ्टी 32,860-70 पर्यंत जरी गेला तरी आपल्या ऑप्शनचा प्रीमियम हा 60 वरती जायला तयार नव्हता. मग त्या ठिकाणी मला असं वाटलं
किंवा ऑप्शनचा प्रीमियम जर वाढत नसेल तर तिथं मार्केटमध्ये ऑप्शन रायटर जे आहे ते खूप ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होतात. म्हणून 9:35 हा ऑप्शन जो आहे तो काय केला होता मी त्या ठिकाणी एक्झिट करायला लावला होता. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, म्हणजे 10 पॉईंटचा एसएल घेऊन काय केलं होतं आपण, हा ऑप्शन जो आहे तो त्या ठिकाणी ऑलमोस्ट एक्झिट केला होता. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, म्हणजे साधारणतः 230 हा ऑप्शन जो आहे तो आपण काय केला होता त्या ठिकाणी, सॉरी 250 हा ऑप्शन एक्झिट करून टाकला होता, म्हणजे 10 पॉईंटचा एसएल घेऊन. तर दुसरं बघा, अजून एक मित्रांनो, मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी एक कॉल जो आहे तो दिला होता स्विंग ट्रेडिंग साठी, किंगफा नावाचा स्टॉक आहे, तो 661 बाय करा सांगत. आणि मित्रांनो, हा स्टॉक देखील आज देखील ऑलमोस्ट 20% अपर सर्किट लागलो होतो, म्हणजे 2 दिवसात बॅक टू बॅक 40% रिटर्न जे आहेत त्या स्टॉकनं इन्व्हेस्टरला दिलेत. हे पहिल्यांदा लक्षात द्या. आज पण मी स्विंग ट्रेडिंग साठी 2 कॉल जे आहेत ते काय केले त्या ठिकाणी दिलेत. एक आहे स्पार्क नावाचा सन फार्मा अडवान्स रिसर्चचा जो स्टॉक आहे तो मी बाय करायला, हा पण स्टॉक ऑलमोस्ट 7-8% अप गेला होता परत डाऊन झालाय, हा स्विंग ट्रेडिंग साठी बाय करा. आणि एचडीएफसी एएमसी जो आहे तो पण बेस्ट पोझिशनला आहे, तो पण काय करा त्या ठिकाणी तुम्ही कॉल बाय करू शकता. ओके, म्हणजे आज थोडक्यामध्ये काही कामामुळे मी नंतर कॉल देऊ शकलो नाही, पण सकाळी जो कॉल ऑप्शन दिला होता 32,800 तो त्यांना ऑलमोस्ट डबल मुवमेंट दिली होती, 550-550 त्याच्या अपसाईडला मुवमेंट आली होती, परंतु मी तो एक्झिट करायला सांगितलं त्यामुळे मी त्याचं क्रेडिट घेणार नाही. पण दुसरा सर्वात महत्वाचा पॉईंट त्या कॉलचा, तो आपला एसएल हिट झाला नव्हता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे जो एसएल मेन एसएल जो दिला होता मी, तो एसएल आपला तिथं हिट झाला नव्हता, हे लक्षात घ्या, 240. ओके, असू द्या, काय अडचण नाही, कारण मार्केट आहे शेवटी, मार्केटमध्ये रोजच प्रॉफिट म्हणणं तर इम्पॉसिबल आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, किती जरी प्रोफेशनल ट्रेडर असला तुम्ही, काही जरी असला, तर एक रिअल फॅक्ट जो आहे तुम्ही ऍक्सेप्ट करायला पाहिजे, नो ट्रेडिंग इज ऑल्सो ट्रेडिंग असं म्हटलं जातं. तुमची पोझिशन नाही हीच सर्वात मोठी पोझिशन आहे तुमच्या मार्केटमध्ये, त्यामुळे आपल्याला कॅपिटल प्रोटेक्शन जे आहे ते खूप महत्वाचं आहे पहिल्यांदा. आणि मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं, विशेषतः मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आपल्याला जर आज ट्रेड करायचं असेल तर 32,982-83 खाली आणि 32,628, म्हणजे विशेषतः मार्केट जर 32,980 खाली गेलं तर एक तुम्हाला शॉर्ट पोझिशन अपॉर्च्युनिटी मिळते, आणि त्या अपॉर्च्युनिटी नंतर तुम्ही 32,600 जाल म्हणून मी सांगितलं होतं. आणि मित्रांनो, आज सकाळी बँक निफ्टीन जो एक्झॅक्ट लो केला तो 32,600 आसपास लो केला. कितीचा लो केलाय? 32,000. आजचा जो बँक निफ्टीन मित्रांनो लो तयार केला 32,611 लो केलाय. आणि मी काल सांगितलं होतं 32,600 बँक निफ्टी जाईल. आणि हे टेक्निकल अनालिसिस आहे, मार्केट इथं रिस्पेक्ट घेतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग आपल्याला जर उद्या ट्रेड करायचं असेल बँक निफ्टीमध्ये मित्रांनो, तर कुठली पोझिशन आहे, कुठला स्टॉक आहे, कुठला स्ट्राईक प्राइस आहे, ज्या स्ट्राईक प्राइस तुम्हाला उद्या जबरदस्त मुवमेंट जे आहे ते काय करू शकते त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये देऊ शकते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तर विशेषतः बघा, बँक निफ्टीमध्ये जर उद्या आपल्याला ट्रेड टाकायचं असेल तर उद्यासाठी सर्वात महत्वाची लेवल काय, तर उद्यासाठी मित्रांनो सर्वात महत्वाची लेवल जे आहे ते 31,000 लेवल आहे, 31,070 ही लेवल आहे. म्हणजे उद्या आता बँक निफ्टीचं क्लोजिंग 32,836 ला, आणि उद्या जर बँक निफ्टी अपसाईडला ट्रॅव्हल्स करायला सुरू झाला आणि 33,000 जर खाली क्लोज झाला, म्हणजे ओपनिंग झालं उद्या बँक निफ्टीचं, आणि 33,070 वरती जसा बँक निफ्टी वर जायला सुरू करेल तसा मी पहिल्यांदा 33,100 कॉल ऑप्शन जो आहे तो काय करणार आहे, मला बाय करायचा. 33,100 कॉल ऑप्शन जो आहे तो मला बाय करायचा उद्या, हे पहिल्यांदा. पण हा ऑप्शन कधी बाय करायचा आहे, जोपर्यंत बँक निफ्टी 33,070 वरती क्लोज होत नाही आणि त्याच्या वर ट्रॅव्हल करायला सुरू करत नाही तोपर्यंत हा ऑप्शन बाय करायचा. आणि सगळ्यात महत्वाचं काय मित्रांनो, मार्केट उद्या 33,000 खाली ओपन झालं पाहिजे, खूप खाली पण नाही, 100-150 पॉईंट बँक निफ्टी डाऊन साईडला ओपन झाला पाहिजे 33,000 खाली. म्हणजे आता जिथं मार्केट क्लोज आहे त्या ठिकाणी मार्केट जर उद्या ओपन झालं तर त्या सिनारीओवरती हा ऑप्शन जो आहे तो मी काय करणार आहे, जरूर बाय करणार आहे. आणि ह्या ऑप्शनमध्ये तुम्हाला एंट्री कुठून घ्यायची आहे, तर साधारणतः 128 किंवा 130 वरून काय करा ह्याच्यामध्ये जरूर तुम्ही एंट्री घ्या. 135-135 आसपास मध्ये किंवा 130 आसपास ह्याच्यामध्ये काय करा, जरूर तुम्ही एंट्री घ्या. ह्याच्यामध्ये 130-135 आसपास जर एंट्री घेतली तर जरूर मित्रांनो हा ऑप्शन तुम्हाला साधारणतः 176 आणि साधारणतः 222-227 पर्यंतची मुवमेंट जे आहे ते अपसाईडला देण्याचा कपॅसिटी जो आहे तो राखतो. म्हणजे 250 जर इझिली ह्याच्यामध्ये टार्गेट जे आहे ते कॉल साईडला भेटेल. पण कधी, हे खूप महत्वाचं आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या, मार्केट जोपर्यंत मित्रांनो 33,070 वरती ट्रॅव्हल करायला सुरू करत नाही तोपर्यंत तुम्हाला हा ट्रेड घ्यायचा नाही. म्हणजे 33,070 वर जर बँक निफ्टी निघाला तर डेफिनेटली बँक निफ्टी तुम्हाला 33,245 काय करेल त्या ठिकाणी पहिलं टार्गेट देईल, आणि त्यानंतर दुसरं टार्गेट जे बँक निफ्टी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल ते 33,448 पर्यंत काय करेल, बँक निफ्टी इझिली अपसाईडला जाईल. म्हणजे कॉल साईडला जर मला उद्या प्ले करायचं असेल, मार्केट ओपन झाल्या पहिल्या 4-5 मिनिटात 7-8 मिनिटांमध्ये मार्केट जर अपसाईडला ट्रॅव्हल करायला सुरू झालं तर 33,070 वर जोपर्यंत बँक निफ्टी जात नाही
तोपर्यंत मला काय करायचं नाही. दुसरं, मला जर उद्या बेरिश पोझिशन बनवायचं असेल, पुट साईडला जर मार्केटमध्ये एंट्री घ्यायची असेल, तर ही एंट्री माझी मित्रांनो कुठं बनते बँक निफ्टीमध्ये? तर हे बघा खूप महत्वाचं आहे. कारण का, बँक निफ्टीमध्ये जर उद्या तुम्हाला शॉर्ट पोझिशन बनवायची असेल मित्रांनो, तर हा जो एरिया आहे हा खूप महत्वाचा आहे. आजचा लो मे बी उद्या गॅपडाऊन ओपन होईल, गॅपडाऊन ओपन झाल्या गॅपडाऊन ओपन झालं म्हणून मार्केटमध्ये उडी मारायची नाही. कारण का, पाठीमागच्या मित्रांनो 8 ते 10 दिवसाचा ऑप्शन बेस जो आहे हा 32,000 आसपास ऑप्शन बेस तयार झाला. काय म्हणतोय मी, हा ऑप्शनचा बेस आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हा सगळा काय आहे, बँक निफ्टी ऑप्शनचा बेस आहे. मे सिरीज जे आहे मित्रांनो, किंवा ऑप्शनचा बेस या ठिकाणी जो आहे तो आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि हा ऑप्शनचा बेस जो आहे मित्रांनो, खूप मोठमोठ्या निगेटिव्ह न्यूज येऊन सगळ्या गोष्टी होऊन देखील हा ऑप्शनचा बेस अजूनपर्यंत मार्केटमध्ये वॉलेट झालेला नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे उद्या जर मार्केट आजच्या सारखं गॅपडाऊन ओपन झालं, तर जोपर्यंत मार्केट मित्रांनो 32,000 खाली क्लोजिंग देत नाही, तोपर्यंत तुम्ही ह्या ऑप्शनचा बेसचा व्हॅल्युएशन झाले असं समजू नका आणि शॉर्ट पोझिशन करू नका. शॉर्ट पोझिशन घेतली तर थोडं पॉईंट घेऊन काय करावं लागेल, तुम्हाला इथं बाहेर पडावं लागेल. म्हणजे 32,642 खाली जर बँक निफ्टी निघाला, तर जरूर बँक निफ्टी तुम्हाला मित्रांनो 33,450 पर्यंत जो आहे तो या ठिकाणी टार्गेट देऊ शकतो. म्हणजे 32,642 खाली बँक निफ्टीला सेल करायचं आहे. त्याच्या खाली जर सेल झाला तर 459.60 पर्यंत तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल, आणि दुसरं टार्गेट जे डाऊन साईडला बँक निफ्टीचं भेटेल ते 32,225 टार्गेट जे आहे ते काय होणार आहे, भेटणार आहे. मग ह्या सिनारीवरती जर समजा बँक निफ्टी उद्या 32,800 ते 36,000 दरम्यान जर ओपन झाला, म्हणजे ह्या 200 पॉईंटच्या रेंजमध्ये, आणि मार्केट जर खाली चाललं, तर जरूर मित्रांनो मी उद्या 32,600 कॉल ऑप्शन जो आहे तो काय करेल, मी त्या ठिकाणी बाय करेल. 32,600 पीई ऑप्शन जो आहे तो काय करायचा, तुम्हाला बाय करायचा. आणि हा पीई ऑप्शन कुठून बाय करायचा आहे, हा पीई ऑप्शन पण तुम्हाला सेम 146 प्राइस वरती गेल्यानंतर 142-143 वरती ट्रॅव्हल करायला सुरू झालं बाय करायचा. इथंच खऱ्या अर्थाने एक मोठी स्पाइक जी आहे ती तुम्हाला अपसाईडला 60-70-80 पॉईंटची मुवमेंट इझिली मिळू शकते, ही शक्यता नाकारता येत नाही. आणि ह्याचा एसएल जो आहे, स्टॉप लॉस जो आहे, तो साधारणतः 20-25 पॉईंटचा लावा. हायएस्ट एसएल हा 20-25 पॉईंटचा असला पाहिजे. ह्याच्यावरती एसएल बँक निफ्टी ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करताना कधीही लावू नका हे पहिल्यांदा लक्षात. तुमचा 20 पॉईंटचा जर एसएल हिट झाला, तर समजा तुमचा 100 पॉईंटचा देखील एसएल हिट होणार आहे. त्यामुळं मार्केटमध्ये काम करत असताना कॅपिटल प्रोटेक्शन खूप महत्वाचं आहे, त्याच्यावरती मेन फोकस करा. रिस्क मॅनेज करणं हेच प्रॉफिटचं जनरेशन करण्यासारखं आहे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ऑप्शन बायरला खूप चॅलेंजेस असतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ऑप्शन सेलर्सशी जर कंपॅरिझन केलं तर, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय ॲडिशन हवं आहे ते कमेंट्समध्ये कमेंट्स करून सांगा मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.